आकाशवाणी जळगाव केंद्र प्रसारित करीत आहोत साहित्य रसिकांसाठी साहित्य पत्रिकेचा कार्यक्रम शब्द अमृताचे। आजच्या आपल्या कार्यक्रमास सुरुवातीला ऐकूया सुप्रसिद्ध विनोदी कथालेखक द. मा. मिराजदार यांची निळकंठ कोठेकर यांनी घेतलेली मुलाखत। नमस्कार मिराजदार। नमस्कार। तुमचं जन्मगाव अकलूज नाही का? अकलूज सोलापूर जिल्ह्यात नीरा नदीच्या काठी अकलूज नावाचं गाव आहे। तिथे साधारण पुणे जिल्ह्याच्या सीमेला बरंच जवळ आहे सर। तिथे माझा जन्म झाला। माझं लहानपण तिथे गेलं। 8व्या वर्षापर्यंत मी तिथे होतो आणि मग तिथून वडील वकील होते। त्या निमित्ताने त्यांच्या वकिलीच्या व्यवसायाच्या निमित्ताने स्थलांतर झालं आमचं आणि पंढरपूर तिथून जवळ आहे फक्त 28 मैलावर। त्यामुळे मग पंढरपूरलाच आम्ही राहायला गेलो आणि मग पुढचं सगळं आयुष्य हे आमचं पंढरपूरला गेलं। सगळं मॅट्रिक होईपर्यंत वगैरे कॉलेजला मी पुण्याला आलो। पुणे आता पंढरपूर हे असं तीर्थक्षेत्र आहे बरं का की जिथं असंख्य लोक भक्तमंडळी येत असतात। माणसांचे असंख्य नमुने तुम्हाला तिथं पाहायला भेटत असतील नाही का? तेव्हा तुमच्या विनोदाची बीजं इथंच पेरल्या गेली का? माझ्या विनोदी लेखनाची जी काही मुळं असतील कारणं असतील ना त्यात हे माझ्या भोवतालचं जे पंढरपूरचं वातावरण होतं ना ते मला फार उपयोगी पडलं की मग माझ्या विनोदी प्रवृत्तीला खतपाणी घालणारं असं पंढरपूरचं वातावरण होतं थोडं। पण सर तुम्ही आता इकडे विनोदाकडे कसे वळलात आणि विनोदी कथेकडे कसे वळलात? बरं तेच सांगितलं ना की हे भोवताली जरा विनोदाचं असं वातावरण असल्यामुळे हा एक भाग त्याच्यातला। त्याच वेळा मी वाचन खूप करत असे। असं वाचायची मला आता का हौस लागली मला माहिती नाही पण वाचायची हौस लहानपणापासून होती। जे सापडेल ते वाचायचं, दिसेल ते पुस्तक नाकाला लावायचं आणि वाचत बसायचं असं नेहमी चालायचं। पण वाचता वाचता म्हणजे असं लक्षात आलं की विनोदी पुस्तकं मला जास्ती आवडतात। आचार्य अत्र्यांची नाटकं, चिमी जोशांचं सगळं साहित्य, त्यावेळचे जे विनोदी लेखक होते उदाहरणार्थ कॅप्टन लिमये, श्यामराव ओक, पुढे मग कॉलेजमध्ये गेल्यानंतर पु ल देशपांडे यांचं वगैरे हे मला विशेष आवडायचं। आणि त्यातले नाटकं किंवा विनोदी हे मित्रांना वाचून दाखवणं आणि स्वतःही अतिशय हे जास्ती आवडायचं। म्हणजे त्याच्यातच माझ्या विनोदाकडची प्रवृत्ती जी होती त्याचे मूळ बीज सगळी तिथं होती असं माझ्या ध्यानात आलं आणि म्हणून मी विनोदी लेखनाकडे वळलो हळूहळू। पहिलं लेखन मी केलेलं ते सगळं विनोदी नाही आहे, सुरुवातीचं माझं गंभीर आहे काही थोडंसं असं, पण हळूहळू मूळची प्रवृत्ती माझी त्यातली जी होती विनोदाची ती अशी जागी झाली आहे आणि मग विनोदी लेखनाला माझ्या प्रारंभ झाला सगळा असा। मिराजदार एखाद्या कथेच्या जन्माची कहाणी सांगता येईल का? कथा कशी जन्माला येते विनोदी कथा असा जर प्रश्न विचारला ना तर त्याच्यामध्ये या कथेची जन्मकथा मला सांगता येईल। कथेचं बीज अनेक तऱ्हेने माणसाच्या मनामध्ये येतं। एखादा अनुभव आपल्याला जसाच्या तसा पाहायला मिळतो आणि मग काही फार बदल करावा लागत नाही। फारच छान आहे आपण तर सांगूया वगैरे जरा नीटनेटक्या पद्धतीने लिहून वगैरे। काही असं असतं की फक्त त्याच्यामध्ये बीज आपल्याला फक्त दिसतं आणि आपण तो फुलवतो। काही अनुभव आपण पाहिलेले नसतात पण दुसरे सांगतात त्यातही आपल्याला दिसतं आपल्याला हा येत नाही गंमत करता येण्यासारखे। अशा अनेक तऱ्हेने माणसाकडे ते विनोदी याची बीजे येत असतात सगळे। काही केवळ कल्पनेतून सुचतात। हा विनोद मुळात विनोदाचं तत्वज्ञान आपण बघूयात। तुम्ही नेहमी विनोदावर बोलत असतात तर मुळात जीवनामध्ये विनोद केव्हा निर्माण होतो? शेवटी विनोदाचा आत्मा काय? विसंगती, अपेक्षाभंग। हे जीवन अनेक प्रकारच्या विसंगतींनी असं भरलेलं आहे सगळं। काही सुसंगत असतं तसं काही विसंगतही असतं आणि मानवी जीवन इतकं विसंगतीने भरलेलं आहे ना की अगदी पूर्णपणे सुसंगत असं मोठ्या मोठ्या माणसाचं जीवन देखील तुम्हाला आढळणार नाही। त्यांच्या जीवनात देखील तुम्हाला कुठेतरी काहीतरी विसंगती अशी तुम्हाला आढळेल असते सगळे। ही विसंगती दिसणं ही ज्याला दिसते ना ही ज्याला दिसते ना किंवा कविता आणि विनोद या दोन्हीमध्ये फरक जर विचारला तर सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे कविता ही संगतीवर आधारलेली असते, साम्यावर आधारलेली असते आणि विनोद हा जीवनातल्या विसंगतीवर आधारले असतो। कवीला जेव्हा असं दोन वस्तूतलं साम्य दिसतं का नेहमीची उपमा सांगायची म्हणजे अमक्या अमक्याचं मुख रामाचं मुख चंद्रासारखं आहे, अमकं हे कमळासारखं आहे, दात अमक्यासारखे आहेत, दोन ह्याच्यातलं साम्य त्याला दिसणं आणि ती कल्पना संगती। संगतीची ओढ ज्याला लागते ना, संगती ज्याला लवकर समजते तो कवित्वाकडे जातो, पण दोन गोष्टीतली विसंगती ज्याला कळते तो विनोदाकडे बोलतो। त्या विसंगती हा या सगळ्याचा मूळ धर्म आहे सगळ्याचा, त्यातून विनोद निर्माण होता। आता ही मनप्रवृत्ती आहे तुमची, तिकडेच का दृष्टी वळली तुम्ही कवितेकडेच का नाही वळला तुम्ही विसंगतीकडे आणि विनोदाकडे वळले याचं उत्तर नाही सांगता येणार। आपली मनप्रवृत्ती तशी म्हणून मला विसंगतीचं जास्त अधिक ओढ लागली। मला तर दिशे इथली कुठली तरी विसंगती कळते त्यातलं विनोद कळतो आणि हे सांगावं हे लिहावं असं वाटायला लागतं त्यातून निर्माण होतं हे सगळं असं। विनोदाचे काही प्रकार सांगता येतील का किंवा काही उदाहरणं देता येतील का? विनोद असा आहे की विनोदाचा हा जो भाता आहे ना या भात्यामध्ये असंख्य बाण भरलेले आहेत सगळे। किती प्रकाराने तुम्ही विनोद कराल थोडे
साधी गोष्ट आहे, अतिशयोक्ती हा तर विनोदाचा आत्माच आहे. अतिशयोक्तीशिवाय तर विनोद होऊच शकत नाही. दुसरा प्रकार उनोक्ती म्हणून आहे, म्हणजे अतिशयोक्तीच्या अगदी विरुद्ध. अतिशयोक्ती म्हणजे अल्पोक्ती किंवा उनोक्ती होणार. जास्त करून सांगितलं की अतिशयोक्ती होते, मुद्दाम कमी करून सांगितलं की ती उनोक्ती झाली, अल्पोक्ती झाली. व्याजोक्ती आहे, उपहास आहे, उपरोध आहे, विडंबन आहे, अनेक तऱ्हेने विनोद. स्वभावनिष्ठ विनोद असतो, शाब्दिक विनोद असतो, प्रसंगातून निर्माण होणारा विनोद असतो. अनंत विनोदाच्या भात्यामध्ये असंख्य बाण आहेत. तुम्हाला कुठल्या ह्याचा मोह पडेल, तुम्ही कुठला सांगू शकाल किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये यशस्वी व्हाल, ही तुमच्या मगदुरावर, तुमच्या कल्पनाशक्तीवर किंवा तुमच्या प्रतिभेवर हे अवलंबून आहे. याच्यापेक्षा निराळा अधिक सांगता येण्यासारखं नाही आहे. आता हे बघा मिराजदार, की मार्क ट्वेन सारखे किंवा अब्राहम लिंकन सारखे, जॉर्ज बर्नार्ड शॉ सारखे इंग्रजीत जसे विनोदी लेखक प्रसिद्ध आहेत, तसे मराठीमध्ये काही अपवाद सोडलं तर विनोदाला फार मोठं असं स्थान काही साहित्यात मिळालेलं नाही, तर याची कारणं काय असतील बरं? इंग्रजीच्या तुलनेने आपण विचारलं तर पुष्कळ बाबतीमध्ये आपण मागं आहोत, यात शंकाच नाही. पण फार मोठे लेखक झाले नाहीत असं नाही म्हणतो. पण कोल्हटकरांच्यापासून आपण जर सुरुवात केली, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ज्यांनी विनोदाचा पायाच घातला, पहिलं विनोदी लेखन खऱ्या अर्थाने विनोदी लेखन ते श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांनी केलं. त्याच्याही आधी, कोल्हटकरांच्या आधी किंवा त्याच काळातच आपल्याला शिवरामपंत परांजपे जे आहेत, काळ करते उपहास, त्यांनी त्यांचा उपरोध होता, उपरोध उपहास याच्यामध्ये. पण त्यांचा जो होता हा स्वातंत्र्याच्या प्रेमातून, पारतंत्र्याच्या चिडीतून, इंग्रजाबद्दलच्या, इंग्रजी राज्याबद्दलच्या रागातून असा निर्माण झालेला होता. म्हणून त्यांच्या विनोदाला एक वेगळी धार होती, सगळी विनोदला पण धार वेगळी होती. माडखोलकरांनी एका ठिकाणी असं लिहिलंय की शिवरामपंत परांजपे आणि श्रीपाद कृष्ण कोल्हटकर यांच्या विनोदात काय फरक आहे, दोघांच्यातच विनोद. पण शिवरामपंतांचा, काळकर्त्यांचा विनोद जो आहे हा निराशानी हा झालेल्या, ग्रासलेल्या एखाद्या माणसाने अंधारातच भेसूर असा हसावं, तसा थोडासा शिवरामपंतांचा विनोद असा आपल्याला वाटतो. उलट श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांचा विनोद चांदण्यामध्ये आपण मित्रांच्या बरोबर बसलेले आहोत आणि गप्पा गोष्टी करतो, हसत खेळत काहीतरी गमती करतो, अशा तरीचा, लोकांना मोठा दिलासा देणारा, आनंद देणारा अशा तरीचा कोल्हटकरांचा विनोद. त्याला खरा प्रारंभ करायचा कोल्हटकरांनीच केला, सुदामाच्या पोहेच्या रूपाने असं दिलं. गडकरी आहेत त्याच्यानंतर, कोल्हटकरांचे स्वतःला शिष्य म्हणून घेतात. पण गडकऱ्यांचा विनोद जो आहे तो नेमका माणसांच्या व्यंगावर आहे, म्हणजे कोल्हटकरांनी जितक्या नितळपणे आणि निर्भयपणे अशा पद्धतीचा विनोद केला तसा गडकऱ्यांचा तसा वाटत नाही. गडकऱ्यांचा विनोद तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे माणसाच्या शारीरिक व्यंगावर काही ठिकाणी केलेला आहे, पण सगळाच विनोद तसं नाही आहे. बाळक्राम मधली बघा, बाळक्राम भावबंधन मधले इंदुबिंदूची पात्र बघा, बाळक्राम मधला संत गोकुळ मात्र त्यांचा तसा निखळ वाटतो. भावबंधन मधली इंदुबिंदूची पात्र याच्यातल्या त्यांच्या काळेपणावर, कुरूपतेवर व्यंगीकरण आहे. किंबहुना हे जे लग्नाबद्दल लिहिलेलं आहे त्या बाळक्रामच्या बाळक्रामच्या याच्यामध्ये, त्या ठकीच्या रूपाचं वर्णन जे केलेलं आहे ते शारीरिक व्यंगावर असं आहे, नाही असं नाही. पण तेवढंच नाही आहे गडकरींचा विनोद, इतरही विनोद पुष्कळ आहे. आणि काही काही ठिकाणी शाब्दिक कोट्या ज्या आहेत हाही एक विनोद आहे. शाब्दिक कोट्या काही हा भाग जो आहे गडकरींच्या याच्यामध्ये, कल्पनेचा हा काही गमतीदारपणा सगळा हा जो आहे, कल्पनाविलास हा गडकरांच्या बाबतीमध्ये आपल्याला खूप विश्वास आहे, तोही विनोद आहे अतिशय. परंतु त्या काळातले न. चिकेळकर यांचा विनोद तो मात्र बऱ्यापैकी कसदार वाटतो, नाही का? केळकरांचा विनोद असा सूक्ष्म चेहऱ्यावर हास्य, स्मिता हास्य आणणार आहे, फार हे नाही, खटखटा हसायला लावणारा विनोद केळकरांचा नव्हता. पण तुम्हाला स्मिता हास्य यावं, गंमत वाटावी अशा तऱ्हेचा विनोद होता. गडकरी कोल्हटकर यांच्या नंतर, पण त्या काळात पुष्कळ लेखक झाले, उदाहरणार्थ कॅप्टन लिमये होते, शामराव ओक नंतर झाले, चिवी जोशींचा सगळ्यात दर्जेदार. मला पुढचं सांगायचंय, खऱ्या अर्थाने चांगला निर्मळ विनोद ज्याला आपण म्हणतो ना, हा विनोद हा चिवी जोशींच्या नंतर अत्रे आले, मग पु ल देशपांडे वगैरे. पण मी, मला जर विचारलं ना की सगळ्यात उत्तम विनोद तुम्हाला कुठला आवडतो, कुठला वाटतो तुमच्या दृष्टी, माझ्या दृष्टीने तर मी सांगेन चिवी जोशींचा विनोद, अत्यंत निर्मळ अतिशय. आणि विनोदाचं सगळ्यात श्रेष्ठ विनोदाचं मी लक्षण असं मानतो की जो विनोद स्वतःवरच असतो, स्वतःचीच थट्टा करतो, ज्याला आपण आत्मनिंदा आपण म्हणूया ना, अशी आत्मनिंदेमध्ये जेव्हा गंभीर करतो ना, स्वतःचा स्वतःला, स्वतःच्या तर विसंगतीचं स्वतःला हसू येतं, असा जो विनोद असतो हा सगळ्यात चांगला विनोद असं मी सांग. दुसऱ्याची चेष्टा करणं, दुसऱ्याचं व्यंग सांगणं हसू येतं, पण तो विनोद काही फार चांगला असं मी म्हणणार नाही. पण स्वतःचीच थट्टा, आपल्याच स्वभावातल्या विसंगती या गमतीनं सांगणं, हे चिंतामणराव, चिमणराव त्यांचा जो आहे ना, तो अनेक वेळा हे सांगतो. म्हणून तो विनोद त्या प्रकारचा हा मला फार श्रेष्ठ प्रतीचा विनोद असं मला फार वाटतं अतिशय अशा अर्थाने. पर एक वेगळा प्रश्न विचारतो मिराजदार, की विनोदी लेखक जो आहे तो साहित्य क्षेत्रात थोडासा उपेक्षिला जातो असं तुम्हाला वाटत नाही का? मला नाही वाटलं सगळं.
माझ्यापुरतं बोलायचं झालं तर माझं काही उपेक्षा झाली अशी अजिबात माझी तक्रार नाही. तुमच्याबद्दल म्हणूनच म्हणालो उपेक्षा होते हा जर आपला अनुभव नाहीये तर दुसऱ्याच्या अनुभव कसं आपण म्हणणार. विनोदी लेखकाला जी प्रतिष्ठा मिळायला पाहिजे या दृष्टीने म्हणतोय. तसे पु ल देशपांडेंना वगैरे आहे. मग पु ल देशपांडेला जर आहे त्यांना प्रतिष्ठा असते विनोदी लेखक असले तरी आणि माझ्याबद्दल तक्रार नाही म्हणता तुम्ही, मग तक्रार करायचं काही कारण नाही. मग आणखी याचा अर्थ ज्याच्यामध्ये ती थोडीशी पात्रता आहे, काही गुणवत्ता आहे, त्याला प्रतिष्ठा मिळते. आणि जर मिळत नसेल तर त्यांचा लेखनाची गुणवत्ता कुठेतरी कमी पडत असेल कदाचित, आणि त्यामुळे त्यांची उपेक्षा होत असेल असं जर म्हटलं तर काही फार मोठा अन्याय होईल असं नाही मला व्हायचं वाटत. हे विनोदाचे जे वेगवेगळे प्रकार सांगितले त्याचे काही उदाहरणं तुम्हाला सांगता येतील. कितीतरी सांगता येतील. अतिशक्ती ही तर मजाच आहे, विनोदाचा आत्माच आहे समजा. अरे गंमत सांगतो, तिघी जणी तरुण मुली होत्या, नुकतीच लग्न बिग्न झालेली आणि आपल्या नवऱ्याचं कौतुक सांगत होत्या. एक जण म्हणली माझ्या नवऱ्याला तुम्हाला सांगतो काय आहे, लोणकडं तुपाशिवाय जेवत नाही म्हणले, रोजच्या रोज लोणकडं तूप पाहिजे, फार वैशिष्ट्य आहे त्यांचं. दुसरी म्हणली काहीच नाही त्याच्यामध्ये, माझ्या नवऱ्याला सुद्धा लोणकडं तूप लागतं, पण नुसतं लोणकडं नाही ताजं त्या दिवशी कडवलेलं असं लागतं म्हणाली. तिसरी म्हणली हे तर काहीच नाही, माझ्या नवऱ्याला तर लागतंच पण ते थांबतच नाही, तो नुसता लोण्याचा गोळा घेतो तोंडात टाकतो आणि नुसता एक विस्तू घेतो तोंडात टाकतो म्हणाली. इतकं तिथंच लोणकडं होतं जिभेवरच म्हणली त्यांचं. असे प्रकार सांगतात. अतिशक्तीचे गमती खूप आहेत. किती तुम्हाला उदाहरणं पाहिजे तेवढी सांगतो मी, लागेल तेवढी सगळी आधी. डॉक्टर आणि वैद्य यांचं एकदा भांडण चालू होतं खूप, कुणाच्या पद्धतीने लवकर गुण येतो. आता डॉक्टरांची प्रसिद्ध आहे ॲलोपॅथी, जगभर माहिती असलेली. वैद्यांचं माहिती आहे आपल्याला आयुर्वेद, आपली भारतीय पद्धती आहे. कोणाच्या पद्धतीने गुण येतो लवकर? डॉक्टर म्हणाला मी प्रत्यक्ष उदाहरण तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी घडलेलं. म्हणले सांगा. म्हणले एक कुत्रं असं तिथे रस्त्यावर, माझा दवाखाना आहे तिथे समोरच रस्त्यावर कुत्रं म्हणले झोपलं होतं आणि बाजारपेठेत नाही बैलगाडी आली भरधाव आणि म्हणले त्याचं चाक गेलं की कुत्र्याच्या शेपटावरनं म्हणाले. अहो आधीच गाडीचं चाक किती जड असतं आणि त्यात भरलेली बैलगाडी धान्यानी, अगदी कुत्र्याचं शेपूट तुटलंच म्हणाले. ओरडायला लागलं कुत्रं, रक्त व्हायला लागलं सगळं. ते तसंच ते कुत्र्याला उचललं म्हणाले लोकांनी, त्यांना करुणा आली त्याची, माझ्या दवाखान्यात आणलं, ताबडतोब त्याला इंजेक्शन ठोकलं, मलमपट्टी लावली, अमकं केलं तमकं केलं. 8 दिवसाच्या आत त्या कुत्र्याला पुन्हा पहिल्यासारखं शिपूट फुटलं. हे आमच्या ॲलोपॅथीचं वैशिष्ट्य आहे म्हणाले. वैद्यराज म्हणले बरं झालं हेच उदाहरण तुम्ही सांगितलं. म्हणले का? अहो ते कुत्र्याचं शेपूट तुटून पडलं होतं ना, ते काही लोकांनी उचललं, माझ्या दवाखान्यात आणलं होतं म्हणाले. मी त्याला झाडपाला लावला, मलम केलं, अमकं केलं, तमकं केलं, 8 दिवसाच्या आज शेपट्याला कुत्रं फुटलं म्हणाले. हा अहो असं इतकं आमचं हे गुणकारी आहे म्हणाले ते सगळं. अतिशक्तीचे गमती आहेत सगळ्या. आपल्याला कळतं अतिशक्ती म्हणजे काय. याचं कारणच असं आहे की शेवटी विनोदाबद्दल एकाने व्याख्या अशी दिलेली आहे, त्याने असं म्हटलंय की सेन्स ऑफ ह्युमर मीन्स सेन्स ऑफ प्रपोर्शन असं तो म्हणतो. सेन्स ऑफ ह्युमर मीन्स सेन्स ऑफ प्रपोर्शन. शेवटी विनोदबुद्धी, विनोदबंदी म्हणजे काय असतं? प्रमाणबद्धतेची जाणीव. जगात कुठल्याही गोष्टीचं प्रमाण किती हे ठरलेलं असतं, ते सगळं त्याची जाणीव असते आपल्याला. आणि म्हणून आपल्याला गंमत वाटते अतिशक्ती म्हणजे कळतं की हे प्रमाण जास्त झालं उगीच सांगतो ह्या, इतकं नसतं, हे माहिती असतं आपल्याला, म्हणून हसू येतं खरोखर. प्रमाणबद्धतेची जाणीव असा त्याचा तो सगळा भाग आहे. आणि प्रमाणबद्धतेची जाणीव ही नैसर्गिक असते, ही शिकवावी लागत नाही कोणाला. अहो एखादा ढेरपोट्या मनुष्य असतो ना, रस्त्याने जाताना दिसतो, पोट बीट मोठं सुटलेलं असतं, लहान मुलाला देखील हसू येते एकदम, त्याकडे बघतात आणि क्या 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 करून हसतात. का? त्यांना शब्द माहिती नाही आहे प्रमाणबद्धतेची जाणीव, पण त्यांना एवढं कळतं की पोट नावाचा हा जो अवयव आहे ना याचं प्रमाण इथं बिघडलेलं आहे. सगळं काय जे आहे ही जाणीव असते, म्हणूनच त्याला हसू येतं सगळं. सगळ्याच्या मुळाशी प्रमाणबद्धतेची जाणीव, अतिशक्ती म्हणजे हीच जाणीव असते, प्रमाणबद्धतेची जाणीव, त्यातून विनोद निर्माण होतो. मिराजदार, अत्यंत निखळपणे आणि तितक्याच हसत खेळत विनोदी शैलीत तुम्ही आम्हाला जी मुलाखत दिली त्याबद्दल धन्यवाद. आताच आपण सुप्रसिद्ध विनोदी कथालेखक द. मा. मिराजदार यांची निळकंठ कोठेकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. आता ऐकूया शेक्सपियरच्या वाङ्मयाचा उदात्त प्रकार शोकांतिका या विषयावर अनुराधा निवसरकर यांचे विचार. आपण आज शोकांतिकेचा विचार करताना पाश्चात्य वाङ्मयातील विशेषतः शेक्सपियरच्या महान शोकांतिकांचा विचार करणार आहोत. शोकांतिकांचे अनेक प्रकार आहेत, ग्रीक, फ्रेंच किंवा क्लासिकल, एलिझाबेथन वा शेक्सपिरियन व मॉडर्न, पण या सर्व प्रकारांमध्ये एक समान वैशिष्ट्य आढळते व ते म्हणजे गंभीर गहनता, ज्याला आपण प्रोफाउंडिटी असे म्हणू शकतो. यामुळेच मला वाटते की वाङ्मयाचा हा सर्वात उदात्त प्रकार आहे. आयुष्यातील आनंदाचे प्रसंग नाही तर दुःखाचे प्रसंगच आपल्या मनात भावनांचे कल्लोळ उठवतात, जीवनातल्या गंभीर प्रश्नांवर विचार करायला लावतात, माणसाला अंतर्मुख बनवतात, त्याच्या अंतर्मनाचा ठाव घेतात. ग्रीक शोकांतिकेचा आवाका व ताकद
आणि प्रभाव फार मोठा आहे हे आपल्याला अस्कायलस, सोफोक्लिस आणि युरिपिडिसच्या काव्यातून दिसून येते. पूर्ण पाश्चात्य वाङ्मयाचा ग्रीक शोकांतिका हा मूलभूत पाया आहे. आपले वाङ्मयीन आदर्श जसे रामायण महाभारत आहेत, तसे इंग्रजी, रशियन, फ्रेंच, जर्मन या वाङ्मयांवर ग्रीक शोकांतिकांचा फार मोठा प्रभाव आहे. या नाटकांमधील संघर्ष उचित आणि अनुचित, गुड आणि इव्हिल यामधील नव्हता, तो इतका साधा नव्हता, तर दोन परस्पर विरोधी उचित तत्वांमधला होता. टू अपोजिंग राईट्स. जसे अर्जुनाचं मन त्याला संभ्रमात टाकतं की धर्माकरता ज्यांच्याबरोबर तो लहानपणी खेळला, लहानाचा मोठा झाला, त्यांच्याशी लढू की नातेवाईकांबरोबर लढायचं नाही हेही मला धर्म शिकवतो, म्हणून शस्त्र खाली ठेवू. अशाच प्रकारचा संघर्ष ग्रीक शोकांतिकेत सादर केलेला आहे. मुख्य म्हणजे या सर्व शोकांतिकातून एक धार्मिक तत्व वाहत असे की मॉरल लॉ जो तोडेल त्याला देवासमोर जाप द्यावा लागेल. सर्व परंपरेचा शेक्सपियरच्या मनावर पण फार मोठा प्रभाव होता, पण तो जन्मजात कलाकार असल्यामुळे सर्व गोष्टी आपल्या शोकांतिकांमध्ये तर आणल्याच, पण त्याला आणखीन खतपाणी घातले, योग्य तेथे त्यांच्यापासून दूर गेला, आपली वेगळी वाट शोधली आणि आपल्यासमोर अशा महान कलाकृती ठेवल्या की आजही 350 वर्षांनंतरसुद्धा आपण त्याच्या नाटकांचे नवीन नवीन पैलू आणि संदर्भ शोधत आहोत. त्याच्या रोमिओ जुलिएटसारख्या सुरुवातीच्या कलाकृती अतिशय काव्यमय, लिरिकल आहेत. जीवनातील दुःखाची, पॅथॉसची त्याला जाणीव झाली आहे, पण त्याचे गूढ त्याला अजून उमजलं नाही. पण लवकरच त्याची काव्यशक्ती अधिक फुलली, बहरली, परिपक्व झाली आणि आपल्याला रिचर्ड द सेकंड व हेनरी द फोर्थ सारखी नाटके मिळाली. त्यानंतर मात्र माणसाचे मन तो जास्त समजू लागला, काव्यशक्ती त्याची शिगेला पोहोचली, आयुष्यातील गंभीर समस्यांबद्दल आणि शाश्वत अशा सत्याबद्दल त्याची प्रतिभा बोलकी झाली. ग्रीक नाटकांप्रमाणेच या शोकांतिका आपल्याला या शाश्वत सत्याची सतत जाणीव करून देतात. त्यांचा शेवट आपल्याला सुन्न करून सोडतो. कृतज्ञता, फसवणूक, खोटेपणा आपल्या प्रिय व्यक्तींमध्येच आढळून आल्यावर मनाने माणूस कसा उद्ध्वस्त होतो हे हॅमलेट, मॅकबेथ, ऑथेल्लो व लियरसारख्या महान शोकांतिकांमधून आपल्याला दिसून येते. शेक्सपियर या सर्वांद्वारे आपल्याला दाखवितो की जीवनातील शाश्वत मूल्ये जेव्हा माणूस पायदळी तुडवतो तेव्हा त्याला त्याचे फार मोठे मूल मोजावे लागते. बहुचर्चित हॅमलेटचा आपण आज विशेष विचार करूया. नाटकाची सुरुवात आकाशात गडगडणाऱ्या ढगांनी होते. त्याने राज्यातील अशांततेची सूचना नाटककार देतो. नवरा अचानक मेल्यावर राणी त्याच्याच लहान भावाशी 1 महिन्याच्या आतच लग्न करते. ही गोष्ट स्पष्टपणे दर्शवते की माणसातील देवत्वावर पशुत्वाने मात केली आहे. राजाची भयंकर फसवणूक करून त्याचा खून आणि त्याच्याच राणीशी झटपट लग्न राज्यात दुष्ट प्रवृत्ती बळावल्याचे स्पष्ट करतात. अशा वातावरणात वडिलांच्या मृत्यूमुळे दुःखी झालेला हॅमलेट येतो. आईच्या काकांशी झालेला निर्लज्ज लग्नामुळे मनाने उद्ध्वस्त होतो. स्त्रीच्या प्रेमावरचा त्याचा विश्वास उडून जातो. त्यानंतर एका पहाटे अशा परिस्थितीत त्याच्या वडिलांचे भूत त्याला सांगते की त्यांना नैसर्गिक मृत्यू आला नसून ज्या काकांनी त्याच्या आईशी विवाह केला आहे त्याने नोकरातर्फे त्यांच्या कानात ते बागेत झोपले असताना विष ओतून त्यांचा खून केला आहे. तरी त्याचा हॅमलेटने बदला घ्यावा, त्याशिवाय त्यांच्या आत्म्याला मुक्ती मिळणार नाही. आपल्या आईच्या आणि काकांच्या पापाची हॅमलेटला शिसारी येते. हॅमलेट संभ्रमात पडतो की ते भूत त्याला खुनाचा बदला घ्यायला सांगून पाप तर करायला लावत नाही ना. बदला म्हणजे धर्माच्या शिकवणीनुसार पाप, न्याय आणि शिक्षा देवावर सोडायला पाहिजे. पण वडिलांच्या खुनाचा बदला हे सुद्धा त्याचं मुलगा म्हणून कर्तव्य नाही का? या संघर्षात त्याचं मन तडपतं, तळमळतं. टू बी ऑर नॉट टू बी चे अजरामर स्वगत सुरू होते. एक चांगला ख्रिश्चन राहून न्याय देवावर सोडायचा की एक आज्ञाधारक वडिलांवर अमाप प्रेम करणारा कर्तव्यदक्ष मुलगा म्हणून त्यांच्या खुनाचा बदला घ्यायचा, हा संघर्ष त्याला वेड्यासारखे बनवतो.
पाप आणि लोभाचे काय भयानक परिणाम होतात हे त्याच्या हातून घडलेल्या पोलोनियसचा खून, रोझेनक्रांट्स आणि गिल्डनस्टर्न या पहिलेच्या मित्रांचा ते बेहिमान झाल्यामुळे त्यांनी दिलेला मृत्यू, त्याच्याकरता ठेवलेले विष चुकून त्याचीच आई पिते तेव्हा तिचा मृत्यू, व शेवटी लिअर्टिसच्या विषाने माखलेल्या तलवारीने त्याला जखम होऊन त्याचा स्वतःचा मृत्यू, व पाप सिद्ध केल्यावर हॅमलेटचे काकाला मारणे हे सर्व प्रसंग दाखवतात आणि त्याद्वारे परिस्थिती आणि स्वभाव यांच्या विरोधातून निर्माण झालेल्या संघर्षाचं पुस्तकच जणू शेक्सपियर हळूवारपणे आपल्यासमोर उघडतो. या मनाच्या संघर्षामुळेच त्याच्या निर्णयाला उशीर होतो आणि एक सच्छील गोजीरवाणा निष्पाप राजपुत्र त्याचा दोष नसताना शेवटी मरतो आणि आपलं मन विषण्ण होतं. शेवटी जरी त्याने काकाला मारलं तरी तो खुनी नाही हे त्याला जगाला सांगायचं असतं आणि तो होरॅशिओला कळवळून सांगतो की जगाला माझी खरी कहाणी सांग, काका खुनी असल्यामुळे मी त्यांना मारून वडिलांच्या खुनाचा बदला घेतला. यातून त्याची मानवी मूल्यांवरची अपार श्रद्धा दिसून येते. या उलट स्वभावाचा पटकन निर्णय घेणारा सीधा साधा शेक्सपियरचा दुसरा नायक ऑथेल्लो आहे. शूर सेनापती म्हणून वेनिसच्या दरबारात त्याला फार मान आहे. त्याचे युद्धातील रोमांचकारी अनुभव ऐकून सुंदर सरदार कन्या डेस्डिमोना मोहून जाते, त्याच्या प्रेमात पडते आणि त्याच्याबरोबर पळून जाऊन लग्न करते. त्यामुळे ऑथेल्लो दरबारात आल्याबरोबर सर्व सरदार रागाने मॅनातून आपल्या तलवारी काढतात तेव्हा तो शांतपणे अत्यंत डिग्निटीने म्हणतो, कीप अप युअर ब्राईट स्वॉर्ड्स फॉर द ड्यू विल रस देम. यातून त्याचा अधिकार, स्वतःवरच्या कर्तृत्वावर दुर्दम्य विश्वास आणि प्रसंगावरचा ताबा दिसून येतो. कुठल्याही संस्कृतीचा मनावर संस्कार न झालेला सीधा साधा दांडगट काळा योद्धा, व या उलट डेस्डिमोना गोरी नाजूक निष्पाप आणि निरागस आहे. या दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त करण्यात धूर्त कावेबाज, कोणाचाही आनंद बघू न शकणारा सडक्या मनाचा दुष्ट प्रवृत्तीचा अयागो यशस्वी होतो. या स्वभावांच्या विरोधातून ही अत्यंत करुण आणि विदारक शोकांतिका घडते. का करतो अयागो त्यांचं जीवन उद्ध्वस्त? अनेक टीकाकारांचं मत आहे की ही त्याची उद्देशशून्य दुष्टता मोटिवलेस मॅलिग्निटी आहे. अयागो वेळोवेळी संशयाचं जाळं ऑथेल्लोच्या मनात विणतो, खोटे पुरावे देतो आणि आपली बायको निष्पाप आहे असं ऑथेल्लोचं म्हण सांगत असल्यामुळे त्याची थोडी चलबिचल होते आहे. असे पाहताच तो हात रुमालाचा हुकमी एक्का वापरतो आणि तोच पुरावा देतो, बघ तिने तिचा हातरुमाल कॅसिओला कसा भेट दिला आहे हे ऑथेल्लोला हळूच सांगतो. त्यानेच तो रुमाल कॅसिओच्या खिशात खरं म्हटलं तर टाकलेला असतो. ऑथेल्लोची उरली सुरली विचारशक्ती संपते आणि द ओव्हरथ्रो ऑफ ऑथेल्लो इज कम्प्लीट. तो म्हणतो, लुक हियर इयागो, ऑल माय फॉन्ड लव डू आय ब्लो टू हेवन, इट्स गॉन. अयागो प्रेशर कायम ठेवतो, वाढवतो आणि रागाने तोल सुटलेला ऑथेल्लो चवताळून म्हणतो, आय विल चॉप हर टू पीसेस. ऑथेल्लोचा पूर्ण अदप्पात या शब्दातून आपल्याला दिसतो. ती पुन्हा पुन्हा कळकळीने सांगते की तिने त्याला फसवलं नाही, ती त्याच्यावर अपार प्रेम करते. तेव्हा तो आणखीनच चवताळतो आणि तिला गळा दाबून ठार मारतो. यानंतर मात्र लगेचच आपली चूक आणि अयागोचा अधमपणा कळल्यावर त्यांनी जो आकांत केलेला आहे तो अत्यंत विदारक आहे. त्याचं अपरिमित दुःख फक्त शेक्सपियरच थोड्या शब्दात व्यक्त करू शकतो. माय वाईफ, आय हॅव नो वाईफ, कोल्ड माय गर्ल, असा तिच्या मृतदेहाकडे पाहून शोक करतो. निशस्त्र विकल असहाय्य ऑथेल्लोला कोर्टासमोर न्यायचं ठरतं. त्याला त्याच्या शेवटच्या आकांतातून शेक्सपियर पुन्हा उंचावतो आणि या शब्दात सुरुवातीच्या भारदस्तपणासुद्धा दिसतो. पोलिसांना तो थांबवतो, सॉफ्ट यू अ वर्ड ऑर टू असं म्हणून स्वतःच स्वतःच्या पोटात सुरा खुपसून मरतो आणि त्याचा विदारक शेवट आपल्याला हॅमलेटच्या शेवटाप्रमाणेच सुन्न करतो. या नायकांचा शेवट अचानक होत नाही,
तर त्यांच्या स्वभावाचा आणि परिस्थितीचा संघर्ष होऊन अतिशय हळुवारपणे शेक्सपियर घडून आणतो. शाश्वत सत्य जे चिरकालीन वाङ्मयाचे परमतत्व आहे त्याला आपल्यासमोर सादर करतो व आपल्या अलौकिक प्रतिभाशक्तीने जीवनाचं पुस्तकच आपल्यासमोर हळूहळू उघडतो हा महान अजोड नाटककार शेक्सपियर. शेक्सपियरच्या वाङ्मयाचा उदात्त प्रकार शोकांतिका या विषयावर अनुराधा निवसरकर यांचे विचार आत्ताच आपण ऐकलेत. आणि याबरोबरच आजचा आपला शब्द अमृताचे हा साहित्य रसिकांसाठी साहित्य पत्रिकेचा कार्यक्रम संपला. पुन्हा भेट आहेच एप्रिल महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी रात्री 9:30 वाजता. तोपर्यंत नमस्कार.